नमस्कार लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका पूजन का करावे या पूजनाचे महत्व काय आहे व हे व्रत किंवा ही पूजा कोण करू शकते याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हरतालिका व्रत हे विवाहित व अविवाहित स्त्रिया करतात हरतालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लागते संसारातील सारी विघ्ने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य मिळतो अशी मान्यता आहे तर या हरतालिका व्रत करण्याचे काय महत्व आहे ते आपण पाहूया तर या व्रताचे महत्व आपण जाणून घेऊया पार्वती जन्मात दक्षाची कन्या व शंकराची पत्नी सती होती पित्याने श्री शंकराची निंदा केली म्हणून सतीने प्राणत्याग केला व शिवप्रेमासाठी हिमालय मेनका यांच्या उदरी जन्म घेतला श्री विष्णूने ना, नारदाद्वारे हिमालयाकडे पर्व पार्वतीची पत्नी म्हणून मागणी केली पार्वतीच्या माता पिताने त्याला सहमती दर्शवली परंतु पार्वतीचे प्रेम श्री शंकरांवर होते जर आपला विवाह शंकराबरोबर होत नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही असा तिने निर्धार केला परंतु तिच्या सखीने तिला एकांतात जाऊन शिवाची आराधना करण्याचा सल्ला दिला पार्वती सखी बरोबर एका गुहेत गेली श्री शिवाची वाळूची पिंड तयार करून शिवप्राप्तीसाठी आराधना सुरू केली आराधना करणाऱ्या पार्वतीला एके दिवशी श्री शंकराने मी तुझ्याशी विवाह करणार आहे असे स्वप्नात येऊन सांगितले पार्वतीला परमानंद झाला ती नदीवर स्नानास गेली तिथे ती तिला एक मगरा लहान मुलाला गिळत असल्याचे दिसले रडणे ऐकून पार्वती झाली तू मला भक्षण कर परंतु निरागस मुलाला जीवदान दे असे तिने विनवले तेव्हा मगर म्हणाला माझ्याजवळ आलेल्या प्राण्याचे भक्षण करणे हा माझा हक्क आहे तुला या मुलाची दया येत असेल तर तू आजपर्यंत केलेल्या तपाचे सर्व पुण्य मला दे पार्वती सभ्रमात पडली त्याच्यासाठी एवढी कठोर के तपश्चर्या केली त्या शिवाची प्राप्ती काही वेळात होणार होती जर तपश्चर्याचे सर्व पुण्य मगराला अर्पण केलेत तर, तर प्रभूची प्राप्ती होणार नाही व जर सर्व पुण्य या मगराला दिले नाही तर एका निष्पाप मुलाचा अंत होईल स्वभावाने प्रेमळ व दयाळू असलेल्या पार्वतीने पुन्हा तपश्चर्या करण्याचा निर्धार, निर्धार करून केलेल्या तपश्चर्याचे सर्व पुण्य मुलाचे प्राण वाचवण्यासाठी मगराला दिलेत तोच तिच्या स समोर श्री शं शिवशंकर प्रकट झाले हा चमत्कार पाहून पार्वती आनंदी झाली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता श्री शिव म्हणाले हे पार्वती जो भक्त सर्वांना दुःखमुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पण करतो व सर्व चराचरात माझ्या स्वरूपाचे दर्शन करतो तो भक्त मला प्रिय आहे आज पत्नी व सद्भक्त म्हणून तू माझ्या परीक्षेस पास झाली म्हणून मी तुझ्याशी विवाह करत आहे माता पित्याच्या सहमतीने पार्वतीचा विवाह शिवाशी झाला या घटनाक्रमात पार्वतीला मैत्रिणीचे अनमोल सहकार्य झाले म्हणून हरतालिकेच्या दिवशी शिव पार्वती व पार्वती पार्वतीची सखी यांची पूजा करतात हरतालिका या शब्दात हरित हरण करणे व अलिका मैत्रीण सखी मैत्रिणीचे हरण करणे हरतालिका होय उत्तम पतीप्राप्तीसाठी व प्राप्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वयाच्या पाचव्या वर्षापासून हे व्रत करतात तर हे आहे हरतालिका व्रत करण्याचे महत्त्व तर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद